कार्यक्रम जो आहे इतर कार्यक्रमांपेक्षा थोडा आगळा वेगळा आहे. एक संवेदनशील असा हा कार्यक्रम एक तळमळीने आत्मीयतेने आयोजित केलेला हा कार्यक्रम. यासाठी विजय चौगुले यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकार होतोय, आयोजित केला जातोय. याबद्दल मी विजय चौगुले आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. खरं म्हणजे कार्यक्रम तर अनेक होत असतात. मूलभूत सोयीसुविधा विकासाचे प्रकल्प किंबहुना सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी असलेले कार्यक्रम, पक्षाचे कार्यक्रम, संघटनेचे कार्यक्रम, असे अनेक कार्यक्रम आपण आयोजित करतो. परंतु एक ह्याला अशा कार्यक्रमाला एक भावनिक टच आहे, कारण या विधवा माता भगिनी ज्या आहेत यांना असं वाटतं कामा नये की आमचं कोणीच नाही, आम्हाला कुणाचाच आधार नाही, अशी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होता कामा नये म्हणून या कार्यक्रमाचं औचित्य खूप वेगळं आहे. मला आठवत आहे धर्मवीर आनंद दिघे साहेब अनेक कार्यक्रम आयोजित करायचे, मुलांसाठी, तरुणांसाठी वया वाटप, क्रिकेट वाटप, सराव परीक्षा, शैक्षणिक शिबिर, व्याख्यानमाला, गणपती उत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडी उत्सव सगळे. आणि एक त्यांचा कार्यक्रम होता तो जे वयोवृद्ध जी मंडळी होती एक त्यांना त्यांचा सन्मान सोहळा ते करायचे आणि ते सांगायचे की जे काही ज्येष्ठ लोक आहेत यांच्या आशीर्वादानेच आपण चांगलं काम करतो, त्यांच्या आशीर्वादामुळे आपल्याला ऊर्जा प्रेरणा मिळते. आणि ज्येष्ठ झाले की आमचा आता काही समाजाला काही उपयोग राहिला नाही, आमचं आता काही आमची गरज कुणालाच नाही, अशी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होऊ नये म्हणून ज्येष्ठांचा सन्मान सोहळा त्यांनी सुरू केला. मग वारडा वारडा तो सगळीकडे सुरू झाला. त्याच्या मागची देखील भावना त्यांची अशीच होती. आणि विजय चौगुलेंनी हा एक भावनिक असा माता भगिनींचा सन्मान सोहळा आयोजित केलेला. त्याबद्दल मी सर्व माता भगिनींचं देखील मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. तुमच्या आशीर्वादामुळे महिला शक्ती जी आहे, ही नारी शक्ती जी आहे, हिला कोणी काही कमजोर समजण्याची आवश्यकता नाही. झाशीची राणी आणि किती महिला कुठे पोचल्यात, पुरुषांपेक्षा पुढे गेलेल्या आहेत. फार राष्ट्रपतीपासून प्रधानमंत्र्यांपासून सगळी पदं तुम्ही भूषवलेली आहे. अगदी ती जी काय आपली चावला, काय त्यांचं नाव, कल्पना चावला, विमा म्हणजे गगनात भरारी घेणारी, हे सगळं आहे. उदाहरणं जेवढी देता येतील तेवढी कमी आहे. आपल्या सगळ्यांनीच सेवा केलेली आहे म्हणून. आणि आता निवडणुकांमध्ये देखील 50-50% आरक्षण आहे. आता एक बघा गडपाले साहेब, 50% आरक्षण म्हणजे 50% नगरसेविका महिला आणि 50% पुरुष. परंतु नियम असा आहे की पुरुषाच्या वॉर्डमध्ये महिला उभी राहू शकते पण महिलेच्या वॉर्डात पुरुष उभा राहू शकत नाही. म्हणजे 50% जे आरक्षण आहे, ज्या ठिकाणी महिला चांगलं काम करते त्या ठिकाणी पुरुषाचा वॉर्ड असला तरी सुद्धा त्या महिलेला बदलण्याची हिंमत सहसा कोणी करत नाही. जाऊ दे बाबा, महिलाच राहू दे. आणि मग ते टक्केवारी तुमची वाढत जाते. असू द्या, शेवटी महिला माता भगिनी ज्या आहेत त्यांच्या आशीर्वादामुळे सगळ्या गोष्टी होत असतात.
प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषाच्या मागे एक महिला शक्ती असते आणि महिला अगदी आपलं घर सांभाळून कुटुंब सांभाळून मुलांचं सगळं करून शिक्षण शाळेत पाठवणं सगळं करून एक त्यागाची मूर्ती एक म्हणून आपण माता भगिनींकडे पाहतो। त्यामुळे खरं म्हणजे अशा कार्यक्रमांची आवश्यकता आहे। मगाशी गडपाले साहेबांनी सांगितलं की एक ते हेरवाड गाव कोल्हापूरमधलं त्या गावामध्ये हे विधवा प्रथा बंद केली त्यांनी, म्हणजे मंगळसूत्र कुंकू बांगड्या हे सगळं बंद केलं आणि मुख्यमंत्री महोदयांनी देखील राज्य सरकारने देखील राज्यात तो निर्णय लागू केला। शेवटी आपल्याला देखील महिलांची शक्ती देखील जेवढी आहे आपल्याला माहिती आहे, आता एवढ्या महिला भगिनी आहेत। मी निवडणुका खूप निवडणुकांमध्ये मी पण खूप लढवल्या, सगळ्या निवडणुका जिंकल्या, परंतु काही कार्यकर्त्यांच्या देखील मी निवडणुकांमध्ये प्रचाराला जातो आणि मग महापालिकेच्या असू द्या विधानसभा असू द्या लोकसभा असू द्या, ज्यावेळेस त्या मैदानामध्ये जिकडे महिलांची संख्या मोठी असते तो उमेदवार निश्चित जिंकलेलाच असतो, हे एक समीकरण आहे। आणि म्हणून महिला शक्ती एवढी प्रचंड मोठी आहे की यामध्ये अनेक उदाहरणं आहेत। थोर बंगाली समाजसुधारक ईश्वरचंद विद्यासागर यांनी 16 जून 1856 रोजी तत्कालीन ब्रिटिश सरकारकडून विधवा पुनर्विवाहाचा कायदा संमत करून घेतला। त्यानंतर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी देखील त्याच्यामध्ये अनेक सुधारणा केल्या। महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी भिडेवाड्यामध्ये मुलींची शाळा काढली। त्यानंतर आपण कायमच सरकारने महिला सक्षमीकरणासाठी अनेक निर्णय घेतले, पुढाकार घेतला आणि आज आपण पाहिलं तर काही ठिकाणी विधवा महिलांना सन्मानाची वागणूक मिळताना दिसत नाही, हे देखील एक खंत आहे। हे चित्र आपल्याला बदललं पाहिजे। शेवटी हे समाज जो आहे या समाजामध्ये आपलं देखील मानाचं स्थान आहे, मोठं स्थान आहे, आमच्या सगळ्यांपेक्षा तुमचं मोठं स्थान आहे, हे कुणालाही नाकारता येणार नाही। आणि म्हणून काळानुरूप ज्या परंपरा रूढी ज्या आहेत अन्यायकारक रूढी आहेत ते बदलण्याची आवश्यकता आहे आणि नक्की तिकडे आपण वाटचाल करतोय। आणि म्हणून अशा प्रकारचा उपक्रम जो आहे ही काळाची गरज आहे आणि म्हणून आज अशा या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत करतो। मगाशी कोणीतरी म्हणालं धर्मवीर चित्रपट जो आनंद दिघे साहेबांनी सुरू केला, आपल्याला माहीत आहे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या दरबारामध्ये ज्या महिला जायच्या त्या महिलांना प्राधान्य दिलं जायचं, पहिलं त्यांचं काम करा नंतर बाकी लोकांचं करा, अशा स्पष्ट सूचना आदेश दिघे साहेबांचे असायचे। त्या सिनेमामध्ये बघितलं राखी पौर्णिमेला पार इथपर्यंत राख्या बांधायच्या अख्ख्या हातामध्ये दोन्ही, एवढ्या ममतेने प्रेमाने त्या ठिकाणी आज दिघे साहेबांनी कार्य केलं आणि तो सिनेमा आपण विजयराव सगळ्यांनी बघितला नाही तो हात वर केले कमी होते, या सगळ्यांना तुम्ही धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे दाखवा आणि दिघे साहेबांचं काम जे आहे त्यांनी जे काही समाज सुधारण्याचं काम केलं, दिघे साहेबांनी महिलांसाठी जे काम केलं, जेव्हा मला आठवत आहे दिघे साहेब जेव्हा ताडामध्ये जेलमध्ये होते त्यावेळेस 1.5-2 वर्ष झाली त्यांची सुटका होत नव्हती, शेवटी तुमच्यासारख्या माता भगिनी रस्त्यावर उतरल्या हजारो आणि कोर्टाला देखील दखल घ्यावी लागली आणि दिघे साहेबांना सोडून द्यावं लागलं, हा इतिहास आहे। आणि म्हणून दिघे साहेबांच्या सिनेमामध्ये जर आपण पाहिलं तर ज्यांनी महिलांकडे महिलांवर अन्याय केला त्याला कशी शिक्षा होते हे देखील त्यांच्या कार्यशैलीतून आम्ही जवळून पाहिलेलं आहे। त्यामुळे महिलांना सन्मानाची वागणूक देण्याचं काम दिघे साहेब नेहमी सगळ्यांना सांगायचे आणि म्हणून आज तुम्हाला मी पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो। आज दिघे साहेबांनी जे काही कार्य सुरू केलं ते पुढे नेण्याचं काम आम्ही सगळे मिळून करतोय आणि त्यासाठी देखील तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या पाठीशी असू द्या, एवढं मी या प्रसंगी सांगतो।
मी जरी आपल्यासमोर एक मंत्री म्हणून उभा असलो तरी सुद्धा तुमचा भाऊ म्हणून तुम्ही मला कधी आवाज द्या, तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम आम्ही सगळेजण करू, हा शब्द आहे माझा. आणि माता भगिनींची पाठराखण करणे ही धर्मवीरांची शिकवण आहे आम्हाला. त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. या कार्यक्रमामध्ये आणखी देखील शासकीय योजनांचे लाभ देखील, महात्मा ज्योतिबा फुले असेल, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असेल, त्या ठिकाणी बालक संगोपन जे 1100 रुपये दर महिन्याचे अनुदान असेल याचं देखील या ठिकाणी प्रमाणपत्र विजय चौगुले यांच्या संकल्पनेतून आज दिलेलं आहे. यासाठी मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत.